व्हिडिओ खाली दिलेल्या वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका नमस्कार पशुपालक मित्रांनो तुम्ही पाहत आहात टी पाटील डेअरी फार्म यूट्यूब चॅनल मंडळी तुम्ही जर हे चॅनल पहिल्यांदाच तुम्ही बघत असाल तर प्लीज तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आम्हाला पोचवता येईल त्याचबरोबर तुम्ही ही लिंकसुद्धा शेअर करा लाईक करा आणि खूप चांगल्या पद्धतीनं दुधाच्या व्यवसायाचे जेवढे काही विषय असतील तेवढे तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पोच करत आहोत मंडळी जनावरांचा गोठा म्हटलं की प्रत्येकाकड एक वेगळी संकल्पना असते अस्तव्यस्त पडलेला चारा आखंडच्या आखण टाकलेला चारा त्याचबरोबर जनावरांच्या गोठ्यातलं शेल जनावरांच्या गोठ्यातलं मूत्र म्हणजे एकंदरीत झालं तर जनावरांचा गोठा म्हटलं की गाणेडा विषय डोळ्यासमोर येतो पण असं न करता जर तुमच्या गोठ्याच्या आजूबाजूला तुमच्या गोठ्याच्या आजूबाजूला जर अशी पडसर जागा असेल तर ती जागा स्वच्छ करून ठेवा तुमच्या गोठ्याच्या भिंतीला भिंतीला जर अशा पद्धतीचे जर थोडे थोडेसे बोर्ड मी म्हणतो एक डिजिटल बोर्ड थोडे करून लावले म्हणजे तुमच्या गोठ्याच्या व्यवस्थापनाच्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये म्हणजे हिरव्याचाऱ्याची थोडीशी माहिती असेल जनावरांचा दररोजचा आहार हा खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर जनावरांचे वांजपणाची तपासणी आणि उपचार ह्या विषयावरतीसुद्धा खूप चांगलं जनावरांचे व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी अशा ह्या लेखी स्वरूपामध्ये तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिथं जिथं पडसर जागा दिसते तिथं जरासं थोडंसं एक शोभवंत अशी झाडं एखादे तुळस असेल त्याचबरोबर फुलाची शोभेची झाडं असतील अशा पद्धतीची तुम्ही या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या गोठ्याचं एक वेळापत्रकसुद्धा असायला पाहिजे म्हणजे जनावराच्या गोठ्यामध्ये सारखे सारखे गोठ्यामध्ये बाहेरची माणसं अजिबात आत येऊ द्यायचं नाही सकाळी तुमचं पहाटे चार पाच वाजाच्या दरम्यान जर तुमचं काम चालू झालं की जनावराच्या गोठ्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंतच तुम्हाला थांबायचं आहे तिथून पुढं दिवसभर त्या गोठ्यामध्ये कुणाला कुठल्याही जनावराला त्रास करू द्यायचा नाही जेणेकरून खाल्लेलं चांगलं पचावं चांगली रवंत व्हावी ह्या विषयामध्ये त्या जनावराला कमीत कमी दिवसभरामध्ये सहा ते सात तास आणि संध्याकाळच्या वेळेला सहा ते सात तास अशा पद्धतीनं त्या जनावराला विश्रांती द्यायची आहे जेणेकरून ते जनावर चांगल्या पद्धतीचं रवंत करत्याला तुम्हाला दिसून येत जाईल तर अशा पद्धतीनं हे गोठ्याचं नियोजन असायला पाहिजे त्याचबरोबर जनावराच्या गोठ्याच्या वरच्या बाजूला सांगायला झालं तर एक स्ट्रक्चर असतं आणि त्या स्ट्रक्चरच्या वरच्या बाजूला कदाचित झावळ्यासुद्धा असू शकतात म्हणजे घाणेडा विषय समजून घ्यायचा की एखादा पशुपालक जर दुग्धव्यवसाय करत असेल किंवा एखादा जर कामगार ह्या गोठ्यामध्ये जरी काम करत असेल तर त्याची ऊर्जा किंवा त्याची हुरूपसुद्धा वाढायला पाहिजे तर ह्या विषयावरती तुम्हाला जर बोलायला झालं तर गोठ्याची स्वच्छता खूप महत्त्वाचा विषय आहे जनावरांच्या गोठ्यातलं दररोजचं शेण उचललं गेलं पाहिजे जर तुम्ही विदर्भ मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये असाल किंवा एकंदरीत कोकणाच्या विषयामध्ये असाल म्हणजे कोकण ह्या भागामध्ये असाल तर थोडंसं पावसाचं प्रमाण जास्त असतं कोकणामध्ये आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राने जर विदर्भाने मराठवाडा किंवा खांदेसारखा जर भाग बघितला तर तिथं थोडंसं काय होतं जरा ड्राय म्हणजे ह्या गोष्टी असतात तर त्या ड्रायमध्ये काय करायचं अस्वच्छता अजिबात तुम्ही म्हणजे अशा गोष्टी घाणेला विषय ठेवायचा नाही कारण एक जनावर बघितलं की त्यालाही भावना असतात त्यालाही मन असतं आणि त्यालाही काहीतरी गोष्टी अपेक्षित असतात तर त्या जनावराला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की बाबा स्वच्छतेकर तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे जिथं तुम्ही मिल्किंग करताय आता इकडं मिल्किंगचा जर विषय बघितला तर मिल्किंग करणारी जागासुद्धा तुम्हाला स्वच्छ असायला पाहिजे अतिशय स्वच्छ म्हणजे इतकं की इथनं आपल्याला दुधाची निर्मिती करायची आहे ताजं स्वच्छ आणि निर्भीळ दूध जर आपल्याला ग्राह जर ग्राहकापर्यंत जर पोचायचं असेल लहानांच्या मोठ्यांच्यापर्यंत पोचवायचं असेल तर स्वच्छ दुधाची निर्मिती खूप महत्त्वाची आहे ह्या ठिकाणी आता विषय सांगायला झालं की पाठिंबाच्या भिंतीसुद्धा बघा आम्ही भिंतीसुद्धा त्या जनावरांच्या त्या जिथं पार्लर आहे तिथं आम्ही भिंतीसुद्धा चांगल्या पद्धतीनं अगदी स्वच्छ ठेवण्याचा जेणेकरून माशी मच्छर डास आणि गोठ्यामध्ये घाणेडा विषय नये गोठ्यामध्ये आमोनिया त्याचबरोबर मिथेन वायू साठून राहू नये कार्बन डायऑक्साईड वायू राहू नये यासाठी आम्ही अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे वरच्या बाजूला जर बघितलं तर एकंदरीत बघितलं तर जनावरांच्या गोठ्यामध्ये काम करत असताना त्या कामगाराचे किंवा त्या मालकाचे हुरूप वाढावे या पद्धतीनं आम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे आता तसं जर बघितलं तर गोठ्या आणि गोठ्याच्या बाजूचा जो परिसर आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की जिथं आपले कंपाऊंड्स आहेत म्हणजे मुक्त गोठे मुक्त असंचार पद्धती आहेत किंवा एकंदरीत तुमचा बंदिस्त जरी गोटा असला तर आजूबाजूला जे तण तन तणकाट जे होतं जे तण उगवतं तर इथंसुद्धा हे साफसफाई करणं खूप गरजेचं आहे आम्ही कालांतरानं आता आपल्या इकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परवा पाऊस खूप पडला आता थोडंसं पाऊस आठ दहा दिवस उघडलेला आहे आणि आम्ही ती मोहीम हातामध्ये घेतलेली आहे मंडळी काय होतं दूध काढते वेळी इतक्यात माश्या चावत असतात आणि त्याच्यामधं त्याच्यामुळे काय होतं जर मानसिक ताणतणावाखाली जाणावर जातं गांधी उठते किंवा रक्तशहीसारखा आजारसुद्धा या ठिकाणी होऊ शकतो ह्यासाठी हे तण काढणं किंवा परिसर स्वच्छ ठेवणं हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता त्याच्याही पुढं जाऊन जर सांगायला झालं एकंदरीत बघायला झालं की शेतकऱ्याकडं गायी असू देत किंवा म्हशी असू देत याच्यामध्ये हरियाणाची मुर्रा त्याचबरोबर गुजरातची जाफराबादी मैसाना महाराष्ट्राची म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं जिथं उगमस्थान आहे तिथं असणारी पंढरपुरी ह्या जातीची काय होतात की शिंग आस्तव्यस्त वाढलेले असतात आणि ते काय होतं मुर्रा ह्या जातीचं एक वैशिष्ट्य काय की जाग्याला ती रिंग असते म्हणजे उदाहरणार्थ वरून डोक्यामध्ये ते गोल झालेलं असतं उदाहरणार्थ हे बघा ह्या जनावरांचं तर वर्षातनं किंवा सहा महिन्यातनं एकदा एक्सा ब्लेडनं किंवा तुमच्याकडं असणारं जे काय टू व्हीलर असते बाईक असते त्याची क्लचची केबल जरी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही ते तुम्ही घुसलेलं शिंग काढू शकतो काढू शकता तुम्ही कारण हे का करणं गरजेचं आहे एकदा जर शिंग जर त्वचेमध्ये किंवा डोक्याच्या भागामध्ये मांसाच्या भागामध्ये घुसायला चालू झालं तर जनावर काय होतं चारा कमी खातं आणि ते त्याला टेम्परेचर येतं ताप येतो आणि एखादी जखमसुद्धा त्याच्यामध्ये होते कीड पडते इथंपर्यंतच्या घटना आज आम्हाला या ठिकाणी असं समजलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की ते, ते जे जनावर आहे त्या जनावराचे जे शिंग आहे ते सहा महिन्यातनं वर्षातनं एकदा ते जसे वाढतील त्या पद्धतीनं काढून घेणं गरजेचं आहे जनावराच्या पायातले खूरसुद्धा फार महत्त्वाचे आहेत मुक्त गोट्यांमध्ये काय होतं जनावराचे खूर आपोआप झिजले जातात आणि बंदिस्त गोट्यांमध्ये खूप म्हणजे खूर वाढले जातात हाही विषय पशुपालकांना फार महत्त्वाचा आहे आणि तो घेणं गरजेचं आहे तसं बघा गेलं तर गो पशुपालकाचं सुद्धा थोडंसं बारखाव्यानं लक्ष असलं पाहिजे गोठ्यामध्ये एखादी कालवड तुमची जर जन्माला आली तर तिचे एक महिन्याच्या दरम्यान तिला शिंग कळी येते म्हणजे शिंग उगवण्यासाठी सुरुवात होते तर त्या ठिकाणी काय करायचं शिंग जाळत असताना एक महिन्याच्या वरती एका छोट्या कालवडीला तुम्ही साईटला घेऊन एखाद्या डॉक्टरांच्या साह्यानं तुम्ही पेस्ट लावूनसुद्धा शिंग जाळू शकता नसेल तर एखादा रॉडसुद्धा आपण गरम करून त्याच्यावरती भूल देऊन त्याला ते डॉक्टरांच्या पद्धतीनं त्यांचे ते करतात तर अशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता हा फार महत्त्वाचा विषय आहे म्हणजे बारकाव्यानं तुम्हाला बघावं लागेल जनावरांचं खूर वाढतात का शिंग वाढतात का शिंग जाळता येतात का म्हशीची शिंग कापता येतात का, ही का हे बारकावे खूप त्या गोठ्याचे फार महत्त्वाचा विषय आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की ह्याच्यामध्ये गोठ्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही मुताची नाली मानता ज्याला मोहरी म्हणतो आपण त्याला किंवा ड्रेनेजचं पाणी जाण्यासाठी याच्यामध्ये जा मूत्र असतं सांडपाणी असतं तिची विल्हेवाट व्यवस्थित होणे फार गरजेचं आहे तर तुमचा पाठ कमीत कमी तो बारा इंचाचा असायला पाहिजे मग तो चार मशीचा गोठा करा किंवा पाच पन्नास गाईचा गोठा करा पण ह्याला मुताची गटार जी आहे ती साफ असली पाहिजे एखाद्या वेळेस डॉक्टरांच्याकडनं सुद्धा काहीतरी म्हणजे एखादा ग्लोज वगैरे पडला तर तो पशुपालकांना उचलून टाकणं हे त्याचं काम असतं त्याचबरोबर जनावरांच्या समोरच्या बाजूला गव्हाण असते त्या गव्हाणीमधली कुट्टीसुद्धा त्याच्यामध्ये ब्लॉक होण्याची शक्यता असते आणि शक्यतो हा ओपन असावा आणि तो, तो शेतापर्यंत पोहोचलेला कारण पाईपमध्ये जर गाठलं तर ब्लॉकेज वाढतात आणि काय होतं मग ते तुमतं मग सगळ्या मूत्राची विल्हेवाट होत नाही विषय होतो परत माशी वाढते म्हणजे मा एकंदरीत बघायचं तर हे जनावरांच्या गोट्यातले जे बारकावे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत महत्वाचा विषय की धार काढायची जे काही मशीन आहेत त्या मशीनसुद्धा दर चार दिवसांनी आठ दिवसांनी स्वच्छ करणं म्हणजे गरम पाण्याने त्याच्या पायपा वगैरे धुणे कारण त्याच्यामध्ये खूप बॅक्टेरिया अडकून असलेला असतो याच्यामध्ये पाईप स्वच्छ करणे लायनर स्वच्छ करणे त्याचबरोबर वेगवेगळे पार्ट्स असतात त्याचे त्याच्यामध्ये दूध खराब होऊ शकतं दूध नासू शकतं तर अशा पद्धतीने हे करणं खूप गरजेचं आहे की ज्या जेणेकरून दूधसुद्धा स्वच्छ आणि ताजं मिळावं आणि एकदम बॅटरी काउंट कमी असणारं मिळावं तर अशा पद्धतीनं हे सगळं आपल्याला ह्या गोठ्यातील बारकावे समजून घ्यायचे आहेत तर मंडळी आज आपण या ठिकाणी इथंच थांबूया पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की म्हणजे गोठ्यातलं वेळापत्रक म्हणजे तुमच्या गोठ्याचं जे काही रूपरेषा आहे पहाटे साडेतीन चार वाजल्यापासून ते सकाळी सात आठ वाजेपर्यंत आणि दुपारी तीन चार वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत म्हणजे त्यांचा आहार कसा असावा हिरवी वैरण किती वाळलेली वैरण किती एकंदरीत गोठ्यामध्ये किती तास काम करायचं आहे हिरवी वैरण टाकत असताना कशा पद्धतीने टी एम आर पद्धतीनं टाकायचे आहे म्हणजे खूप काही विषय आहेत आहार व्यवस्थापनाचे म्हणजे वेळापत्रकाचे तर तुम्ही जरूर तुम्ही पुढची माहिती ऐकण्यासाठी हे जण हे आपलं चॅनल जे आहे वाय टी पाटील यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण पुढच्या भागात भेटू धन्यवाद एक नम्र विनंती आमच्या अधिकृत वाय टी पाटील डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ कृपा करून कॉपी करू नका असं आढळल्यास आपल्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल धन्यवाद